या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे जावा ट्राय कॅचचं प्रॅक्टिकल. तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की ट्राय कॅचचा एक सिंपल आपण एक्झाम्पल बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण डिवाइड बाय झिरो असा एक व्हेरिएबल घेतला होता आणि त्या व्हेरिएबल मध्ये आपण काय केलं होतं, 5 डिवाइडेड बाय 0 केलं होतं, है ना. आणि ते 5 डिवाइडेड बाय 0 मुळे काय होतं, ते एरर येतं आणि ते जे एरर आहे ते इथं कॅच मध्ये अरिथमेटिक एक्सेप्शन लावल्यामुळे तो कॅच होतो, राईट. तर प्रॅक्टिकली बघूया. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की ट्राय कॅच नाही लावलं तर काय होतं, है ना, प्रोग्राम मध्येच अबॉर्ट होतं. अबॉर्ट होतं म्हणजे काय, अबॉर्ट होतं म्हणजे ट्राय कॅचच्या नंतरचे जेवढे स्टेटमेंट आहेत का नाही तुमचे, है ना, हे असं 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 दाखवलं होतं तुम्हाला, है ना. ट्राय कॅच संपल्यानंतरचे स्टेटमेंट तुमचे एक्झिक्यूट झाले पाहिजेत, प्रोग्राम व्यवस्थित एक्झिक्यूट झाला पाहिजे, तर तुम्हाला ट्राय कॅचचा बेनिफिट आहे, राईट. तर तो बेनिफिट खरंच आहे का प्रॅक्टिकली आपण बघूया, ठीक आहे. तर सध्या मी काय केलंय, तर तोच प्रोग्राम आहे, फक्त त्या प्रोग्राममध्ये ही एक लाईन ऍड केली आहे. तर ही लाईन का ऍड केली आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, कारण मला हे दाखवायचं आहे की ट्राय कॅच संपल्यावर नंतर जो कोड असतो तो व्यवस्थित एक्झिक्यूट होतो, मग तुम्हाला इथं एरर येऊ किंवा न येऊ. जर इथं एरर आली तर ट्राय ज्या लाईनला एरर आली आहे त्याच्या नंतरचे लाईन जी आहेत, फॉर एक्झाम्पल ही जी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन लाईन आहे ही एक्झिक्यूट होणार नाही, राईट. कारण इथून प्रोग्राम जे आहे ते डायरेक्टली जम्प कुठं मारणार आहे, तुमचा कॅच मध्ये, राईट. ते पण कधी, जर तुमचा कॅच मध्ये लिहिलेलं अरिथमेटिक एक्सेप्शन जे आहे ते आणि जनरेट झालेलं एक्सेप्शन हे सेम पाहिजे, राईट. जनरेट कुठला झालाय, अरिथमेटिक एक्सेप्शन. कॅच कुठला करताय, अरिथमेटिक एक्सेप्शन. तर त्या केसमध्ये डायरेक्टली इथून कंट्रोल जम्प होतो इथे, राईट. तर प्रॅक्टिकली बघूया हे कसं होतं. ते प्रोग्राम तर आपण लिहिलेला आहे, प्रोग्रामला आपल्याला करायचं आहे कंपाईल, ठीक आहे. आता हे बटन दाबलं की हे कंपाईल होतं, कंपाईल झालं की खाली लिहून येतं की नो सिंटॅक्स एरर म्हणून, ठीक आहे. ठीक आहे, तर आपला प्रोग्राम व्यवस्थित कंपाईल झालेला आहे, क्लास कंपाईल इथं लिहून येतं बघा, इथं दिसतंय का तुम्हाला, नो सिंटॅक्स एरर, ठीक आहे. इथं माउस पॉइंटर फिरवतोय. आता काय करायचं, आता प्रोग्रामला आपल्याला रन करायचं आहे, ठीक आहे. रन करूया. रन करण्यासाठी हे मी जे आय डी वापरतोय ते ब्लू जे, राईट. सगळ्यात सोपी आय डी आहे. आलं बघा आउटपुट. आउटपुट काय आलं, अरिथमेटिक एक्सेप्शन आणि त्याच्या पुढे जे आहे ते डिवाइड बाय झिरो. दिसतंय का तुम्हाला इथं अरिथमेटिक एक्सेप्शन आणि हा जे एरो आहे हे आपणच दिलं होतं. आणि पुढचं जे हा जो डिवाइड बाय झिरो मेसेज आहे हा ई डॉट गेट मेसेज मधून आलेला आहे. ई डॉट गेट मेसेज कुठे आहे बघा इथं, ठीक आहे. ई डॉट गेट मेसेज जे आहे ते इथे आहे बघा, इथे हे आहे ई डॉट गेट मेसेज, दिसलं तुम्हाला. तर हे जे ई डॉट गेट मेसेज आहे ह्याच्यामधून तो डिवाइड बाय झिरो हा जो मेसेज आलाय तो आलाय, ठीक आहे. तर महत्वाचं काय, आपल्याला ट्राय कॅच काढायचं आहे, ठीक आहे. ट्राय काढला म्हणजे कमेंट केला, ठीक आहे. आता ट्राय काढला कॅच, आता विदाउट ट्राय कॅच असू शकतो का, नाही. हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं. जर काय होतं, जर विदाउट ट्राय कॅच लिहिलं तर हे बघ इथं लिहून आलंय, कॅच विदाउट ट्राय, कॅच विदाउट ट्राय म्हणजे दॅट इज नॉट अलाउड. इथं रेड कलर मध्ये आलंय म्हणजे ते एरर आहे, राईट. तर हे क्लिअर झालं आपलं प्रॅक्टिकली की विदाउट ट्राय कॅच नसतो, ठीक आहे. हे काढलं, हे काढल्यानंतर सिस्टीम जरासे स्लो आहे. हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, ई डॉट गेट मेसेजला एरर येणार, कारण ही जी लाईन आहे ही तुम्ही काय केलेली आहे, कमेंट केली आहे, म्हणजे ईचं अस्तित्व नाही आता, म्हणून आपल्याला ही लाईन इथंच टर्मिनेट करावी लागेल. टर्मिनेट केली आणि पुढचं पार्ट आपण काय करणार, कमेंट करणार. म्हणजे काय, आपल्या प्रोग्राम मध्ये आता ट्राय कॅच नाहीये, ट्राय कॅच आपण काय करून टाकलेलं आहे, ट्राय कॅचला कमेंट मध्ये टाकून दिलेलं आहे, ठीक आहे. तर आता मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही ट्राय कॅच नाही लिहिलं तर तुमचं प्रोग्राम रनच होत नाही. रन होत नाही म्हणजे काय, डायरेक्टली या लाईन वरती एरर आहे आणि ह्याच्यामुळे ही जी लाईन एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती, ही जी लाईन एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती किंवा ही तर एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती ही होत नाही, बरोबर आहे का. म्हणजे तुमचा प्रोग्राम काय होतो, अबनॉर्मल टर्मिनेट
होतो प्रॅक्टिकली बघायचं, बघूया प्रॅक्टिकली बघूया आपण. हे केलं याला कंपाईल, कंपाईल केलं की खाली येतं घेऊन येतं नो सिंटॅक्स इरर. सिंटॅक्स काय आहे ते मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. आता काय करायचं, कंपाईल करायचं. ठीक आहे, हे मागचं जे आउटपुट आहे ह्याला मी क्लिअर करतो. ठीक आहे, हे झालं क्लिअर. आता जायचं या विंडो मध्ये आणि ह्याला राईट क्लिक म्हणायचं आणि वाईड मेन वरती क्लिक करायचं, ओके म्हणायचं. ओके म्हणलं की ते आलं. काय आलं बघा, जावा एल ए एन जी अरिथमेटिक एक्सेप्शन डिवाइड बाय झिरो इथं लिहून आलंय. इथं पण बघा इथं का इथं रेड कलर म्हणून लिहून येतो. जावा डॉट एल ए एन जी डॉट अरिथमेटिक एक्सेप्शन डिवाइड बाय झिरो. इरर एक्सेप्शन कुणी हँडल केला, प्रोग्रामने नाही केला, जावा रन टाइम सिस्टीमने केला. म्हणून जावा रन टाइम सिस्टीम काय म्हणतंय, तुमच्या प्रोग्रामची लायकी नाही एक्सेप्शन हँडल करायची, पुढचं तुम्ही एक्झिक्यूट करू नका, गप बसा. राईट, म्हणून आपल्या प्रोग्रामची जर लायकी वाढवायची असेल एक्सेप्शन हँडलिंगची, तर आपल्याला काय शिकावं लागेल, ट्राय कॅच शिकावं लागेल. तर हे कमेंट जे दिलं होतं हे आता काढून टाका. ठीक आहे, हे ट्राय आहे, इथं संपलं. राईट, आता ट्राय विदाउट कॅच असू शकतं का, नाही बघायचं का. हे बघा इथं एरर आलेली, काय एरर आली, ट्राय विदाउट कॅच फायनली ऑर रिसोर्स डिक्लेरेशन. चालतं का सर, नाही चालत. म्हणजे इथं कॅच लिहावं लागेल, कॅच लिहिलं, कॅच लिहिलं, कॅच मध्ये आहे पण कॅच ला क्लोज केलं नाही. ठीक आहे, आता कॅच लिहिलंय, ई ऑब्जेक्ट घेतलाय पण त्याचा उपयोग पण करा, कसा उपयोग करणार, मग ही लाईन इथं टर्मिनेट करू नका. राईट, ही कमेंट काढून टाका. प्लस ई डॉट गेट मेसेज, म्हणजे तो मेसेज तुम्हाला इथे येईल, म्हणजे या लाईनला इरर आली. राईट, या लाईनला इरर आली तर प्रोग्राम डायरेक्टली इथून डायरेक्टली कॅच मध्ये जम्प होतो आणि कॅच मध्ये जम्प झाला की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन हा मेसेज येतो आणि ई डॉट गेट मेसेज मधून डिवाइड बाय झिरो एरर असं तुम्हाला लिहून येतं. ट्राय कॅचचा पूर्ण मॅटर सॉल्व्ह झाला, ट्राय कॅच इथं संपलं, नंतर तो प्रोग्राम व्यवस्थित तुमचा रन व्हायला चालू आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन दिस इज आफ्टर ट्राय कॅच, ही स्टेटमेंट सुद्धा रन झाली. मागच्या वेळेस जेव्हा आपण ट्राय कॅच काढलं होतं, कमेंट केलं होतं, तेव्हा ती एक्झिक्युट तसं झालं नव्हतं. आता इमॅजिन करूया की इरर नाहीच आहे, म्हणजे डिवाइड बाय झिरो नाहीये, तर त्या केस मध्ये काय होतं तेही बघूया, म्हणजे ते पण कन्सेप्ट आपले क्लिअर होतील. है की नाही, फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह करूया. फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह म्हणजे किती, वन. वन म्हणजे इरर आहे का, नाही. म्हणजे ही लाईन एक्झिक्युट होईल आणि दिस विल नेव्हर एक्झिक्युट, आता एक्झिक्युट होईल. दिस विल नेव्हर एक्झिक्युट हे जे लिहिलंय सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन मध्ये, हे तुम्हाला प्रिंट मध्ये दिसेल. राईट, बघायचं का. ठीक आहे, मग पहिले प्रोग्रामला कंपाईल करा. कंपाईल, कंपाईल केलं की खाली इथं लिहून येतं नो सिंटॅक्स इरर. ठीक आहे, नो सिंटॅक्स इरर लिहून आलं की परत या विंडो मध्ये जावा, राईट क्लिक करा, मेन ला क्लिक करा आणि ओके करा. ओके केलं की इथं आउटपुट आलं. आता हे रेड मध्ये आलं, हे पहिलेच होतं. बर, बघायचं पहिलेच होतं का, मग हे क्लिअर करा. क्लिअर केलं, याला क्लोज करा, मग याला राईट क्लिक, वाईड मेन, ओके. ठीक आहे, दिस विल नेव्हर एक्झिक्युट आलं, दिस विल नेव्हर एक्झिक्युट आलं, दिस इज आफ्टर ट्राय कॅच पण आलं. राईट, कोई इरर नाही उसमें. राईट, हे बघा ही लाईन मध्ये इररच नाही ना, म्हणजे इथून कॅच मध्ये जायचा संबंधच नाही. बरोबर, मग ही लाईन एक्झिक्युट झाली की ट्राय व्यवस्थित एक्झिक्युट झालं, ट्राय व्यवस्थित एक्झिक्युट झालं की कॅचचा काही संबंध नाही. मग डायरेक्टली कॅच संपल्यानंतरची स्टेटमेंट दिस इज आफ्टर ट्राय कॅच. गॉट इट. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला माहित आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ट्राय विथ मल्टिपल कॅच. पहिले थिअरी बघू, मग असंच प्रॅक्टिकल बघू. आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय असतं ते शेअर करा.